Moodle मधील Forums and Assignments वरील Spoken Tutorial मधे आपले स्वागत आहे. या Tutorial मधे आपण शिकणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे Forums, चर्चेसाठी Forums कसे जोडावेत आणि Assignments कसे तयार करावेत. हा Tutorial रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरणार आहे Ubuntu Linux OS 16.04 XAMPP 5.6.30 मधून प्राप्त अपाचे, MariaDB आणि PHP, Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता, तथापि इंटरनेट एक्सप्लोरर टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिस्प्ले विसंगती उद्भवतात. हे ट्यूटोरियल गृहीत धरते की साइट ऍडमिनिस्ट्रेटर ने तुमची टीचर म्हणून नोंदणी केली आहे आणि तुम्हाला किमान एक कोर्स असाइन केला आहे. हे देखील मानले जाते की तुम्ही तुमच्या कोर्ससाठी काही कोर्स सामग्री अपलोड केली आहे. नसल्यास कृपया या वेबसाइटवरील संबंधित मूडल ट्यूटोरियल पहा. या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये एक विद्यार्थी जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थी कसा जोडावा हे जाणून घेण्यासाठी कृपया यूजर्स इन मूडल ट्यूटोरियलचा संदर्भ घ्या. मी आधीच माझ्या कोर्समध्ये एक विद्यार्थिनी प्रिया सिन्हा जोडली आहे. ब्राउझरवर जा आणि टीचर लॉगिन वापरून आपल्या मूडल साइटवर लॉगिन करा. डाव्या नॅव्हिगेशन मेन्यूमध्ये कॅल्क्युलस कोर्सवर क्लिक करा. लक्षात घ्या की आपण आधी काही कोर्स मटेरियल आणि अनाउंसमेंट्स जोडले होते. फोरम्स काय आहेत ते समजून घेऊ. फोरम्स शिक्षक आणि विद्यार्थ्यांद्वारे चर्चेसाठी आणि कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. ज्या अर्थी अनाउंसमेंट्स केवळ शिक्षकांद्वारेच पोस्ट केल्या जातात. टीचर्स ह्या चर्चेचे मार्गदर्शन करतात. ही खात्री करून घ्या की सर्व सदस्यांनी मार्गदर्शक तत्वे अनुसरले आहेत. आता आपण फोरम्स कसा जोडावा ते शिकू. मूडल पेजवर जा. वरील उजव्या बाजूला गियर आयकॉनवर क्लिक करा आणि नंतर टर्न एडिटिंग ऑन वर क्लिक करा. कॉमन सेक्शनच्या तळाशी उजवीकडे ऍड अन ऍक्टिव्हिटी ऑर रिसोर्स लिंक वर क्लिक करा. खाली स्क्रोल करा आणि ऍक्टिव्हिटी चूजर मध्ये फोरम निवडा. ऍक्टिव्हिटी चूजरच्या तळाशी ऍड बटणवर क्लिक करा. फोरम नेम कोर्स पेजवर फोरमची लिंक म्हणून प्रदर्शित होईल. मी टाइप करेन इंटरेस्टिंग वेब रिसोर्सेस ऑन इव्होल्यूट्स अँड इन्व्होल्यूट्स. डिस्क्रिप्शन हे विद्यार्थ्यांना फोरमचे उद्देश्य स्पष्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकते. मी येथे दर्शविल्याप्रमाणे टेक्स्ट टाइप करेन. ह्या टेक्स्ट एरियाच्या खाली डिस्प्ले डिस्क्रिप्शन ऑन कोर्स पेजवर क्लिक करा. पुढील पर्याय आहे फोरम टाइप. डिफॉल्ट नुसार स्टँडर्ड फोरम फॉर जनरल यूज निवडला आहे. मूडल मध्ये 5 फोरम टाइप्स आहेत. फोरम्सच्या टाइप्स बद्दल वाचण्यासाठी ड्रॉपडाऊनच्या पुढे हेल्प आयकॉनवर क्लिक करा. आपल्या आवश्यकतेनुसार तुम्ही फोरम टाइप निवडू शकता. मी निवडेन स्टँडर्ड फोरम डिस्प्लेड इन अ ब्लॉग लाइक फॉरमॅट. खाली स्क्रोल करा आणि पृष्ठाच्या तळाशी सेव्ह अँड डिस्प्ले बटणावर क्लिक करा. आपण एका नवीन पृष्ठावर आलो आहोत. येथे ऍड अ न्यू टॉपिक बटणावर क्लिक करा. येथे दर्शविल्याप्रमाणे मी सब्जेक्ट आणि मेसेज टाइप करेन. उर्वरित पर्याय त्या घोषणेप्रमाणेच आहेत. खाली स्क्रोल करा आणि पृष्ठाच्या तळाशी पोस्ट टू फोरम वर क्लिक करा. यशस्वी संदेश प्रदर्शित झाला आहे. लक्ष द्या की मेसेज म्हणतो पोस्टचा लेखक 30 मिनिटांच्या आत पोस्ट संपादित करू शकतो, तथापि केवळ नॉन टीचर प्रोफाइल्स साठी ट्रू आहे. शिक्षक जो कोर्सचा नियामक आणि निर्माता आहे
कोणत्याही वेळी पोस्ट एडिट आणि डिलीट करू शकतो. मी आता विद्यार्थी म्हणून प्रिया सिन्हा लॉग इन करणार आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की विद्यार्थी हा फोरम कसा पाहतो. चर्चा पाहण्यासाठी रिसोर्सेसच्या सूचीमध्ये फोरम वर क्लिक करा. विद्यार्थी म्हणून मी एकतर ऍड अ न्यू टॉपिक किंवा डिस्कस दिस टॉपिक करू शकते. मी तळाशी उजव्या बाजूला डिस्कस दिस टॉपिक वर क्लिक करेन. नंतर रिप्लाय लिंक वर क्लिक करा. दर्शविल्याप्रमाणे मी एक कमेंट जोडेन. खाली स्क्रोल करा आणि पृष्ठाच्या तळाशी पोस्ट टू फोरम बटणावर क्लिक करा. तुम्ही या थ्रेडच्या शेवटी कमेंट जोडली असल्याचे पाहू शकता. विद्यार्थ्याने पोस्ट केलेली कमेंट पाहण्यासाठी मी पुन्हा शिक्षक रेबेका म्हणून लॉग इन करते. फोरमच्या नावावर क्लिक करा. येथे लक्ष द्या, या चर्चेच्या विषयासाठी आपण वन रिप्लाय सो फार पाहू शकतो. तळाशी उजवीकडे डिस्कस दिस टॉपिक लिंकवर क्लिक केल्यानंतर वास्तविक संदेश पाहिला जाऊ शकतो. येथे स्प्लिट नावाचा दुसरा पर्याय आहे. जर शिक्षकांना असे वाटते की उत्तर वेगळ्या चर्चेस पात्र आहे, तर ती चर्चा विभाजित करू शकते. चर्चा विभाजित करणे नवीन चर्चा तयार करते. नवीन चर्चा आणि त्या थ्रेडमधील नंतरची पोस्ट्स नवीन चर्चा थ्रेडवर हलविली जातील. मी ते तसेच राहू देईन. कॅल्क्युलस कोर्सवर पुन्हा जाऊ. पुढे आपण शिकणार आहोत असाइनमेंट कसे तयार करावे. Moodle मधील असाइनमेंट ऑनलाइन सबमिट केले जाऊ शकते, जे पेपर वाचवते. विद्यार्थ्यांना ऑडिओ, व्हिडिओ, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन इत्यादी सारख्या मीडिया फाइल्स समाविष्ट करण्यास सक्षम करते आणि विद्यार्थ्यांना न बघितलेले ग्रेड निवडून शिक्षकांना निष्पक्ष राहण्यास मदत करते. पुन्हा ब्राउझरवर जाऊ. अधिक रिसोर्सेस जोडण्यासाठी टर्न एडिटिंग ऑन वर जा. बेसिक कॅल्क्युलस सेक्शनच्या तळाशी उजवीकडे ऍड अन ऍक्टिव्हिटी ऑर रिसोर्स वर क्लिक करा. नवीन असाइनमेंट जोडण्यासाठी सूचीमधून असाइनमेंट वर डबल क्लिक करा. येथे दाखविल्याप्रमाणे मी असाइनमेंटचे नाव देते. पुढे असाइनमेंटचे सविस्तर वर्णन करा आणि विद्यार्थ्यांनी काय सबमिट करावेत यांचा उल्लेख करा. हा एक सोपा स्वरूपित टेक्स्ट एडिटर आहे. तुम्ही टेबल्स, इमेजेस इत्यादी समाविष्ट करू शकता. असाइनमेंट resource.odt फाइलमधून मी येथे टाइप केलेला टेक्स्ट तुम्ही कॉपी करू शकता. हे ह्या ट्युटोरियलच्या कोड फाइल्स लिंकमध्ये उपलब्ध आहे. अवेलेबिलिटी सेक्शन पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. पुढे आपण तारीख आणि वेळ निर्दिष्ट करू, ज्यावरून सबमिशन्स केले जाऊ शकतात. एनेबल बॉक्स सक्षम करा. तुम्ही तारीख निवडण्यासाठी कॅलेंडर आयकॉन देखील वापरू शकता. मी ते 25 नोव्हेंबर 2018 म्हणून सेट करेन. मग मी ड्यू डेट म्हणून 15 डिसेंबर 2018 सेट करेन. कट ऑफ डेट आणि रिमाइंड मी टू ग्रेड तारखेद्वारा अर्थ काढण्यासाठी हेल्प आयकॉनवर क्लिक करा. आवश्यक असल्यास सेट करा किंवा नसल्यास अक्षम करा. मी त्यांना अक्षम करेन. ऑलवेज शो डिस्क्रिप्शन चेकबॉक्स अनचेक करा. जर हे फील्ड सक्षम असेल तर अलाउ सबमिशन्स फ्रॉम डेटच्या आधी विद्यार्थी असाइनमेंटचे वर्णन पाहू शकतात. पुढील आहे सबमिशन टाइप्स सेक्शन. विद्यार्थ्यांना ऑनलाइन मजकूर सबमिट करण्याची परवानगी द्यायची किंवा त्यांना केवळ फाइल्स अपलोड करण्याची इच्छा आहे का ते ठरवा. मी ऑनलाइन टेक्स्ट आणि फाइल सबमिशन्स दोन्ही तपासेन. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही एक किंवा दोन्ही पर्याय निवडू शकता. मी वर्ड लिमिट सक्षम करेन आणि येथे 1000 प्रविष्ट करेन. आपण प्रत्येक विद्यार्थी अपलोड करू शकणाऱ्या फाइल्सची संख्या देखील निर्दिष्ट करू शकता. या व्यतिरिक्त आपण मॅक्सिमम फाइल आकार
आणि फाइल्सचे टाइप्स आपण स्वीकारू शकतो. कृपया लक्षात ठेवा हे एडमिन द्वारे सेट केलेले मॅक्सिमम फाइल आकार अधिलिखित करेल जे आपल्या बाबतीत 128 MB आहे. एक्सेप्टेड फाइल टाइप्स पुढे हेल्प आयकॉनवर क्लिक करा. येथे आपण या फील्ड ने स्वीकारलेले फाइल टाइप्स बद्दल वाचू शकतो. मी येथे टाइप करेन .pdf .docx .doc. फीडबॅक टाइप्स आणि सबमिशन सेटिंग्स अंतर्गत फील्ड्सचे रिव्ह्यू करा. तुम्ही तुमच्या आवश्यकतांनुसार ते सक्षम किंवा अक्षम करू शकता. मी दर्शविल्याप्रमाणे सेटिंग्स निवडले आहेत. आता खाली स्क्रॉल करा आणि ते विस्तृत करण्यासाठी ग्रेडवर क्लिक करा. डिफॉल्ट नुसार मॅक्सिमम ग्रेड 100 आहे. आपण हे आहे तसेच ठेवून देऊ. नंतर मी ग्रेड टू पास म्हणून 40 एंटर करेन आणि ब्लाइंड मार्किंग ला यस सेट करेन. हे मूल्यांकन कर्त्यांकडून विद्यार्थ्याची ओळख लपवेल. तर आता शिक्षक म्हणून मला माहित नाही की कोणत्या विद्यार्थ्याने असाइनमेंट सबमिट केले आहे. जे ग्रेडिंग करताना मला निष्पक्ष राहण्यास मदत करते. कृपया लक्षात घ्या की ब्लाइंड मार्किंग सेटिंग कोणत्याही सबमिशन नंतर या असाइनमेंट साठी बदलली जाऊ शकत नाही. असाइनमेंट साठी इतर अनेक सेटिंग्स आहेत जे आपण स्वतः अन्वेषण करू शकता. आता खाली स्क्रॉल करा आणि सेव अँड डिस्प्ले बटणावर क्लिक करा. आपण येथे असाइनमेंट बद्दल काही आकडेवारी पाहू शकता आणि व्ह्यू ऑल सबमिशन्स आणि ग्रेड साठी लिंक. यासह आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात या ट्युटोरियल मध्ये आपण शिकलो वेगवेगळ्या प्रकारचे फोरम्स, फोरम कसे जोडायचे आणि असाइनमेंट्स कसे तयार करावीत. तुमच्यासाठी येथे एक असाइनमेंट आहे. आधी तयार केलेल्या फोरम चर्चेला रिप्लाय जोडा. या रिप्लायने चर्चेस विभाजित करा. असाइनमेंट तयार करा जे केवळ ऑनलाइन टेक्स्ट सबमिशन स्वीकारते. अधिक माहितीसाठी ह्या ट्युटोरियलच्या असाइनमेंट लिंकचा संदर्भ घ्या. खाली लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करा आणि पहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. कृपया या फोरम मध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला अर्थसहाय्य एनएमईआयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनवरील अधिक माहिती दाखवलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. आयआयटी बॉम्बे तर्फे मी रंजना ओके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.